नमस्कार, मी जगदीश देशमुख. जेएम विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आजच्या जेएम विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि आजच्या जेएम विशेषमध्ये आपण ऋता आव्हाड यांनी कोणतं वादग्रस्त वक्तव्य केलंय हा विषय बघणार आहोत. सोबतच दुसरा विषय आहे सिनेट निवडणुकीचा. या निवडणुकीचा निकाल जाहीर होतोय, त्या निवडणुकीत कुणी बाजी मारली आहे. तसंच तिसरा विषय आहे काश्मीर प्रश्नी कोणता मुस्लिम देश आहे, त्या देशानं याआधी भारताला विरोध केला होता पण आता भारताला पाठिंबा दिला जातोय, काय आहे त्याचं कारण. हे तीनही विषय आजच्या जेएम विशेषमध्ये बघणार आहोत. चला सुरुवात करूया. तर मुंब्रा येथील नूरबाग हॉलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा सुरू होता आणि स्थानिक महिलांसाठी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमाला ठाणे जिल्हा महिला अध्यक्षा ऋता आव्हाड या उपस्थित होत्या. विशेष म्हणजे पती आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या समोरच त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं. मुंब्रा येथील नूरबाग हॉलमध्ये राष्ट्रपतीच्या कार्यक्रमात स्थानिक महिलांच्या समोर त्यांनी हे वादग्रस्त विधान केलं. या विधानानंतर मात्र त्यांच्यावर जोरदार टीका होऊ लागली आणि या टीकेनंतर त्यांनी सारवासारवसुद्धा केली आहे. मात्र ऋता आव्हाड यांनी ओसामा बिन लादेन याच्याबाबत वक्तव्य करताना तो संबंध थेट एपीजे अब्दुल कलाम यांच्यासोबत जोडला. एपीजे अब्दुल कलाम हे जसे साहेब आहेत तसंच ओसामा बिन लादेन हे सुद्धा त्यांचं आत्मचरित्र वाचायला हवंय असं ऋता आव्हाड यांनी म्हटलं. आणि या त्यांच्या वक्तव्यानंतर मात्र जोरदार टीका टिप्पणी सुरू झाली आहे. ऋता आव्हाड यांनी काय नेमकं वक्तव्य केलंय पाहूया. तर ऋता आव्हाड यांनी वक्तव्य केल्यानंतर त्यांच्यावर जोरदार टीका झालेली आहे. विरोधकांनी जोरदार हल्लाबोल ऋता आव्हाड यांच्यावर केला. ऋता आव्हाड यांना लादेनचं इतकं कौतुक का असा सवाल देखील उपस्थित करण्यात आला. नितेश राणे यांनी ऋता आव्हाड यांच्यावर जोरदार टीका टिप्पणी केली. त्यानंतर इतरही विरोधी नेत्यांनी ऋता आव्हाड यांचा चांगला समाचार घेतलाय. ऋता आव्हाड यांनी मुंब्र्यातील मेळाव्यामध्ये हे वक्तव्य केलं. त्यानंतर नितेश राणे आणि अनंत परांजपे यांनी ऋता आव्हाड यांच्यावर हल्लाबोल केलाय. पाहूया. अब्दुल कलामजींबद्दल एक वेगळा आदर आमच्या देशातल्या जनतेचा आहे, देशातल्या नागरिकांचा आहे आणि त्यांची तुलना अशा पद्धतीने ओसामा बिन लादन बरोबर करणं हे अब्दुल कलामजींचा फार मोठा अपमान आहे. अब्दुल कलाम एक राष्ट्रभक्त मुसलमान होते ज्यांच्याबद्दल आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे. म्हणून ज्यांनी पण त्यांची तुलना ओसामा बिन लादन बरोबर केली असेल ना ते त्यांनी जाहीर माफी मागावं. संपूर्ण कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग त्यांनी चेक करावं आणि राष्ट्रद्रोहाचा गुन्हा सौ ऋताताई आव्हाड यांच्यावर दाखल करावा. भारतासारख्या देशामध्ये ओसामा बिन लादेनचं उदात्तीकरण, त्याचं उदाहरण येणाऱ्या पिढी समोर देणं हा राष्ट्रद्रोह आहे आणि म्हणून राष्ट्रद्रोहाची तक्रार किंवा गुन्हा त्यांच्या विरुद्ध ठाणे पोलिसांनी केला पाहिजे. ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्पष्ट भूमिका आहे. तर कृष्णा हेगडे यांनीही ऋता आव्हाड यांच्या वक्तव्यानंतर जोरदार टीका केलेली आहे. कृष्णा हेगडे यांनी कशा प्रकारे टीका केलेली आहे पाहूयात. हे लोक सगळे औरंगजेब फॅन क्लबचे मेंबर आहेत, हिंदू विरोधी आहेत, पण आता तर ते जगाचा विरोधात बोलतात. जगात जे शांतता आहे त्याचा विरोधात बोलतात. ओसामा बिन लादेन सारखं एक मोस्ट वॉन्टेड टेररिस्टला तो समर्थन करतात आणि जे मेसेज ते लोकांना देतात देशाचा विरोधात जगाचा विरोधात याचा शिवसेना खंडन करते. तर ऋता आव्हाड यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर त्यांच्यावर जोरदार टीका होऊ लागली. मात्र याआधी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अनेक वादग्रस्त विधानं केलेली आहेत. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी गेल्या अनेक वर्षात मोठी यादी आहे त्यांनी जे वादग्रस्त वक्तव्य केलेली, त्यातली मोजकी
आव्हाडांची मोजकी वादग्रस्त वक्तव्य पाहूयात. उसामा बिन लादेनचं जीवनचरित्र वाचा असं ऋता आव्हाड यांनी वादग्रस्त विधान केलं. त्यानंतर आव्हाडने जुलै 2018 तुकाराम महाराज यांचा खून झाला होता असं वादग्रस्त विधान करून खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर मार्च 2023 मुघलांचा इतिहास पुस्तकातून काढला तर छत्रपती शिवाजी महाराजांचं महत्व उरणार नाही असं वादग्रस्त विधान आव्हाडांनी केलं. अफजल खान औरंगजेब आणि शाहिस्ते खान होते म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम दिसून आला असं सुद्धा आव्हाडांनी म्हटलं होतं. तर इंदिरा गांधी आणीबाणी लागू करून लोकशाहीचा त्यांनी गळा घोटला असं वादग्रस्त विधान त्यांनी केलं. फेब्रुवारी 2021 अल्लाला 2011 माहीत होतं 2020 कोरोना येणार म्हणून 2019 मुंबऱ्यात नवीन कब्रस्थान बनवलं असं विधानसुद्धा त्यांनी केलं. तर जानेवारी 2023 औरंगजेब क्रूर आणि हिंदू वेष्टा नव्हता असं वादग्रस्त विधान आव्हाडांनी केलं. त्यानंतर त्यांच्यावर जोरदार टीकासुद्धा झाली. तर मुंबई येथील नूरबाग हॉलमध्ये राष्ट्रपकडून स्थानिक महिलांसाठी कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमात ऋता आव्हाड यांनी लादेनबाबत विधान केलं. त्यांच्या या विधानावर जोरदार टीका झाल्यानंतर ऋता आव्हाडांनी सारवासारव सुद्धा केली आहे. मात्र सकाळीच ऋता आव्हाड यांनी हे विधान केलं आणि त्यानंतर जोरदार हल्लाबोल त्यांच्यावर झाला. विरोधकांनी जोरदार टीका ऋता आव्हाड यांच्या या वक्तव्याची केली. ऋता आव्हाड यांच्या या वक्तव्याचा समाचार विरोधकांनी घेतला आहे. ऋता आव्हाड यांनी लादेनबाबत वक्तव्य करताना APJ अब्दुल कलाम यांचा संदर्भ दिला आणि त्यांच्यावर जोरदार टीका झाली. एक म्हणजे की काय कोणाकोणाच्या आयुष्यामध्ये घडत असतं की ज्याने आपण आपलं व्यक्तिमत्व एकतर चांगलं घडवतो किंवा वाईट. एक्झॅक्टली मला त्यांना हेच सांगायचं होतं. तिकडे बसलेल्यांनी फक्त माझं ते एक वाक्य एडिट केलंय. मला कळत नाहीये की हल्ली व्हॉट इट इज, म्हणजे आम्ही आमच्या मनातले विचार हे चॅनलचं कोण बसलंय हे बघून बोलायचं का समोरच्या ऑडियन्सला आम्हाला काही सांगायचं असतं ते सांगायचं. तर ऋता आव्हाड यांनी सुरुवातीला वादग्रस्त विधान केलं. लादेनचं चरित्र वाचायला हवंय असं विधान त्यांनी केलं. लादेनबाबत हे विधान केल्यानंतर त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल झाला. जोरदार टीका झाल्यानंतर त्यांनी या प्रकरणी सारवासारव करण्याचा त्यानंतर प्रयत्न केलाय. अतिरेकी लादेनबाबत ऋता आव्हाड यांनी त्यांचं कौतुक केलं. त्याचं कौतुक केलं त्यानंतर ऋता आव्हाड यांच्यावर जोरदार टीका झाली. ही टीका झाल्यानंतर मात्र ऋता आव्हाड यांनी या प्रकरणी सारवासारव करण्याचा सुद्धा प्रयत्न केला आहे.